दोनशे एकोणतीस अंश नो मीटर्स अर्थात तेराशे पाच किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे सहा वाजून पाच प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत चार शलाका कार्यक्रमात आज जाणून घेऊयात नरक चतुर्दशी याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार दूरसारुणी पापांचे नरक साधू या सुखी जीवनाचे गमक आज नरक चतुर्दशी दीपोत्सवातील तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी अश्विन कृष्ण महिन्याची चौदावी तिथी याच दिवशी योगेश्वर श्रीकृष्णांनी नरकासुर नावाच्या दुष्टाचे निर्दालन केले आसुरी प्रवृत्तीमुळे होणाऱ्या त्रासापासून प्रजाजनांना वाचविले अनेक गिरीदुर्गांनी वेढलेल्या प्राग ज्योतिषपूर राजधानी नगराचे वैभव निर्माण करणारा हा दिवस ही राजधानी वेगवेगळ्या खंदकांनी अग्निदिव्यांनी जल इत्यादी वेढलेली होती अशा दुर्जय राजधानीवर कृष्णांनी आक्रमण करून नरकासुराचा वध केला आणि सर्व प्रजाजनांना आनंद दिला तेव्हापासून आपल्या भारत देशात नरक चतुर्दशी साजरी केली जाते नरकासुराच्या बंदीवासात सोळा हजार कुमारिका व इतर स्त्रिया होत्या त्यांना मुक्त करण्याचे कार्य योगेश्वरांनी केले त्यांचे पालकत्व स्वीकारले त्या सर्वांना आधाराचे अधिष्ठान दिले सर्व माता भगिनीचे पालन पोषण करून बंधुत्वाचा पितृत्वाचा आणि त्याचबरोबर नृपत्वाचा भाव निर्माण केला सर्वांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली म्हणूनच अश्विन चतुर्दशी ही नरक चतुर्दशी म्हणून सर्वत्र साजरी होते श्रोते हो, हो नृ या शब्दाचा अर्थ पाप आहे नरक म्हणजेच पाप नाना प्रकारचे विकार अनिष्ट कामे नाना प्रकारच्या वाईट वासना यांना देखील नरक म्हटले आहे आत्म्यावर पडलेला पापाचा पडदा अहंकार व अंभावाचे आवरण ते नाहीसे करण्याकरिता पहाटे उठून अभ्यंग स्नान करावयाची अभि म्हणजे सर्वांगाचे तेलाने मर्दन करणे उठणे लावणे सुगंधित तेलाचा प्रयोग करणे सूर्योदयापूर्वीची केलेली स्नान ही सर्व दृष्ट्या आरोग्य संपन्न बनवणारी असते श्रोते हो खऱ्या अर्थाने नाना प्रकारच्या विकारापासून दूर होणे म्हणजेच नरकासुराचा खऱ्या अर्थाने नायनाट करणे होय आपल्या सभोवत आली नाना प्रकारची पापे आहेत दुष्कृती आहेत नाना प्रकारच्या वाईट वृत्ती आहेत याच तर पाप आहेत आणि या पापापासून वाचणे म्हणजे खऱ्या अर्थाने नरक चतुर्दशी साजरी करणे आजच्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील आहे लक्ष्मी देखी म्हणजेच शोभा लक्ष्मी म्हणजेच धनवैभव लक्ष्मी म्हणजे धर्म मार्गाने न्यायाने प्राप्त केली संपत्ती या लक्ष्मीचा पूजनाचा दिवस लक्ष्मीपूजन पूजा नाम सन्मान पूजा म्हणजे सत्कार ज्या लक्ष्मीमुळे आम्ही आमचे भौतिक जीवन यशस्वी बनवतो लक्ष्मी ही आमचा आधारभूत घटक आहे लक्ष्मीला आधार मानूनच आम्ही भौतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो ती लक्ष्मी स्थिर राहावी आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी असावी आणि आमच्या जीवनामध्ये पवित्रता मंगलमयता आणि सुखसंपन्नता देणारी असावी म्हणून आजच्या दिवशी लक्ष्मी देवतेची उपासना करणे प्रार्थना करणे आणि सत्कृत करणे हे कर्तव्य आहे लक्ष्मी चंचल आहे ती एके ठिकाणी थांबत नाही ती सतत या घरातून दुसऱ्या घरी तिसऱ्या घरातून पाचव्या घरी जाणारी असते आणि म्हणून चंचल लक्ष्मीला जर जवळ करावायाचे असेल तिचा सन्मान करावायचा असेल तर पाच गोष्टी जीवनात बाळगाव्या असाव्या उत्साह संपन्न क्रिया विधिज्ञम व्यसनेश्वर सक्तम कृतज्ञम दृढ लक्ष्मी स्वयं वास हेतो मानवी जीवनामध्ये उत्साह संपन्नता असावी कधी निराशा नको कधी हताशा नको त्याचबरोबर प्रत्येक क्रियेची आली पाहिजे क्रियेमध्ये माणूस असावा वाईट सवयीपासून सतत दूर असावा शौर्य शालिता असावी त्यामध्ये आणि कृतज्ञता असली पाहिजे त्याचबरोबर दृढ संकल्पनेची भावना असावी या सहा गोष्टी ज्यांच्याकडे असतात त्यांच्याकडे लक्ष्मी स्वतःहून राहत असते आज लक्ष्मी पूजनाच्या दिनानिमित्त या सहाही गोष्टींचे पालन करणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही दिवस आज आपण आनंदाने साजरे करत आहोत या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा नरक चतुर्दशी याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार श्रोते हो आपण ऐकलेत